ठिकाणी जर पाहिलं तर स्टार दोन वेळा आलाय, त्रिकोण पाच वेळा आहे पहिल्या समूहात, दुसऱ्या समूहात स्टार तीन वेळा आहे, चौकोन चार वेळा आहे. म्हणजे याचं जर आपण सूत्रात आपल्याला सध्या त्रिकोण एकने कमी झाला, स्टार एकने वाढला, नंतर पुढे काय झालं, स्टार चार झाले, त्रिकोण तीन झाले. याचाच अर्थ की स्टार एकने वाढला, त्रिकोण एकने कमी झाला. मग आता याच्या पुढे काय होईल, स्टार इथं जर तिसऱ्या समूह स्टार चार वेळा आहे, तर पाचव्या समूह स्टार पाच वेळा येणार आहे. आणि त्रिकोणांची संख्या एकने कमी होणार आहे, म्हणजे तीन त्रिकोणाच्या ऐवजी दोनच त्रिकोण राहणार आहे. आणि मग हा जो पर्याय असेल, म्हणजे पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर. यासाठी त्याचं निरीक्षण सर्वात महत्वाचं असतं. त्यानंतर हा आता हा एक वेगळा प्रश्न. त्रिकोण आणि अशा पद्धतीने चौकोन. पुढचा त्रिकोण वर्तुळ त्याच्यामुळे अशा पद्धतीचा प्रश्न पाहिला. तर पहिले याच्यामध्ये जे दिलेलं आहे सगळं स्टार वर्तुळाला अधिकचं चिन्ह त्रिकोण आणि चौकोन दिलेलं आहे. नंतर काय केलंय त्यांनी की तीन नंबरची जी आकृती त्रिकोणाची ती एक क्रमांकाला घेतली आणि एक क्रमांकाची आकृती ही तिसऱ्या क्रमांकावर घेतली. नंतर परत काय केलंय की दोन आणि चारची जी आकृती ती मात्र त्यांची जागा बदलली नाही, ती प्रत्येक प्रश्नामध्ये प्रत्येक चिन्हामध्ये त्यांची जागा दोन आणि चार क्रमांकालाच, फक्त प्रथम क्रमांकाचा आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ज्या आकृती आहे त्यांच्या फक्त आगा बदलली. यासाठी तुम्ही हे बारकाईने पाहिलं पाहिजे. आणि मग आता काय होणार, येणार उत्तर काय येईल आपलं, की दोन नंबरची जी आकृती ते आपलं उत्तर येईल. कारण एक नंबरची आकृती तीन नंबरला परत आली, बघा तुम्ही बारकाईने जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून दुसऱ्या क्रमांकाची जी आकृती तेच आपलं उत्तर होईल. म्हणजे त्रिकोण वर्तुळाचा अधिक स्टार आणि चौकोन हा जो पर्याय तो पर्याय हे त्याचं उत्तर असेल. काही केलेलं नसतं, या फक्त बारकाईने फक्त निरीक्षण करायचं असतं. अवघड असं यात काहीच नसतंय, फक्त आकृत्यांच्या आतला बदल कोणत्या क्रमाने केली, कोणत्या स्थानावरची आकृती कोणत्या स्थानावर पुढे घेतली हे जर आपल्याला शोधता आलं तर यातले मार्ग आपले जाऊ शकत नाही. त्यानंतर आणखी एक वेगळा यात येणारा प्रश्न आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे चिन्ह गट ओळखा असं विचारलं जातं. आणि फार सोप्या पद्धतीने त्रिकोण वर्तुळ आणि गुणाकाराचं चिन्ह आहे, वर्तुळ गुणाकाराचं चिन्ह, त्रिकोण गुणाकाराचं चिन्ह, त्रिकोण वर्तुळ आणि पुढे काय येईल असं विचार. आता या आकृत्यांमध्ये जर निरीक्षण केलं तर पहिल्यांदा येतं त्रिकोण आहे, वर्तुळ आहे, गुणाकाराचं चिन्ह. नंतर काय झाले, दोन नंबर यांना जर क्रमांक दिले एक दोन आणि तीन असे जर क्रमांक दिले तर नंतर तुमच्या लक्षात येईल दोन नंबरची आकृती प्रथम आली, तीन नंबरची आकृती दोन नंबरला आली, एक नंबरची आकृती तीन नंबरला गेली, म्हणजे शेवटी गेली. म्हणजे याचाच अर्थ असं झाला की प्रथम क्रमांकाची आकृती उचलायची आणि शेवटच्या क्रमाला नेऊन ठेवायची. प्रत्येक ठिकाणी तसंच दिसेल. आता इथं सुद्धा पहा, आता या ठिकाणी दोन क्रमांकाचं वर्तुळ सुरुवातीला होतं, तिसऱ्या समूहामध्ये काय झालंय, दोन क्रमांकाचं जे वर्तुळ आहे ते शेवटी गेलं, दोन क्रमांक तिसऱ्या क्रमांकाचा गुणाकार प्रथम आला, त्रिकोण दुसऱ्या स्थानी गेलं. आता काय होईल की हा जर गुणाकाराचं चिन्ह हे शेवटी जाईल, दोन नंबरचा त्रिकोण सुरुवातीला येईल, त्यानंतर वर्तुळ येईल, गुणाकाराचं चिन्ह येईल. म्हणजे पहिल्याच क्रमांकाची आकृती आहे. जेव्हा अशा क्रमाने बदल केला जातो तेव्हा पहिल्या क्रमांकाची जी आकृती असते तीच चौथ्या क्रमांकाला येत असते आणि तेच त्याचं उत्तर असतं. यात असं विशेष काही नसतं,
फक्त तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्यावर हे सगळं अवलंबून असतं. त्यानंतर दोन वर्तुळ आहे, दोन त्रिकोण आहे, दोन चौकोन. नंतर काय केलंय, दोन चौकोन वर्तुळ त्रिकोण. तिसऱ्या समूहात काय केलंय, त्रिकोण सुरुवातीला आहे, त्यानंतर चौकोन आहे आणि त्यानंतर वर्तुळ आहे. आता तुम्ही जर बारकाईने निरीक्षण या ठिकाणी केलं तर पहिल्या याच्यामध्ये जर वर्तुळाला एक क्रमांक देऊ, त्रिकोणाला दोन क्रमांक देऊ आणि चौकोन आहे त्याला आपण जर तीन क्रमांक दिला, आपल्या लक्षात येईल की तिसऱ्या क्रमांकाची आकृती प्रथम क्रमांकावर, पहिल्या क्रमांकाची आकृती दुसऱ्या क्रमांकावर गेली, दुसऱ्या क्रमांकाची आकृती तिसऱ्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकाची आकृती तिसऱ्या क्रमांकावर गेली, पहिल्या क्रमांकाची आकृती दुसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकाची तिसऱ्या क्रमांकावर गेली. नंतर काय झाले, परत जी शेवटी होती म्हणजे त्रिकोण शेवटी होते ते सुरुवातीला आले, सुरुवातीचे चौकोन मध्य लागले गेले तर वर्तुळ शेवटी आले. मग आता काय होणार आहे, परत चौथ्या क्रमांकाला काय येणार, तर पहिल्या प्रथम क्रमांकाचीच आकृती चौथ्या क्रमांकाला येणार. आणि मग या ठिकाणी आता वर्तुळ सुरुवातीला येईल, त्यानंतर त्रिकोण आणि त्यानंतर चौकोन, अशा पद्धतीचा हा क्रम चिन्हांचा येईल. त्यानंतर आणखी एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न यामध्ये विचारला जातो, म्हणजे आणि पुढे कायदा असं विचारतो. आता जर बारकाने निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल, पहिल्या ठिकाणी एका वर्तुळाचे समान आठ भाग केलेत, त्यापैकी एक भाग रंगवला आहे, तोच दुसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर आठच भाग आहेत, आणि जो पाय पूर्वी रंगवलेला होता पहिल्या आकृतीत त्याच्या पुढचा एक भाग रंगवलेला तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची आकृती जर पाहिली तर त्या पुढचा भाग रंगवलेला दिसतोय, आणि त्याच्या पुढची आकृती पाहिली तर त्याच्या पुढचा भाग रंगवलेला दिसतोय. म्हणजे हे घड्याळाच्या दिशेने फिरणारी आकृती, आणि म्हणून आता येणार उत्तर काय होणार आहे की त्यापुढे वर्तुळ जे आहे त्या वर्तुळाचे समान आठ भाग आणि त्याच्या पुढचा भाग रंगवलेला तुमचे, हे उत्तर असेल त्याच. आणि म्हणून घड्याळाच्या दिशेने आकृती फिरते, घड्याळाच्या उलट दिशेने आकृती फिरते, ते भाग तेवढेच आहेत की कमी झाले जास्त झाले हे सुद्धा फार यामध्ये फार महत्वाचं असतं. आणि म्हणून घड्याळाच्या दिशेने फिरत जाणारी ही आकृती आहे, उत्तर शोधणं फार सहज सोपं आहे, फक्त ती त्याचा क्रम आपल्याला लक्षात आला पाहिजे. त्यानंतर दुसरी अशी जी एक आकृती आहे समजा वर्तुळावरच, आता या ठिकाणी याचे जे भाग आहेत हे वेगळे, आता या आकृतीत सहा भाग केले, त्यापैकी एक भाग रंगवला, पुढची आकृती काढली तशी ही सुद्धा सहा भाग केलेत, हा आता यापुढे येणारे आता आकृती कोणती असं विचारलं जाईल. आता तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी एका वर्तुळाचे समान सहा भाग केले, त्यापैकी एक भाग रंगवला, दुसऱ्या आकृतीमध्ये पाहिलं तर वर्तुळाचे समान सहा भाग केलेत आणि त्यापैकी एक रंगवलाय, पण कोणता रंगवलाय
पूर्वी जो रंगवला होता त्याच्या पाठीमागे रंगवलेला. त्यानंतर पुढच्या आकृतीत जर पाहिलं तर समान आवर्तुळाचे 6 भाग केले, त्यापैकी एक रंगवलाय पण कोणता रंगवलाय, तर पूर्वी जो रंगवला होता दुसऱ्या आकृतीत त्याच्या पाठीमागचा रंगवला. म्हणजे इथं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की घड्याळाच्या उलट दिशेने या आकृत्या फिरतायत. आणि म्हणून यापुढे येणारे जे काही उत्तर असले ते वर्तुळाचे समान 6 भागच असतील, पण त्याच्या पाठीमागील भाग हा रंगवलेला असेल, हे त्याचं उत्तर असेल. म्हणून घड्याळाच्या दिशेने आकृती फिरली, घड्याळाच्या उलट दिशेने आकृती फिरली, हे महत्वाचं आहे. त्यानंतर यामध्ये ह्या चिन्हांच्या मालिकेमध्ये जास्तीत जास्त वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, पंचकोन, बेरीज अशी गुणाकार बारकाराचे चिन्ह यांचा एक जास्त प्रमाणात वापर केला जातो. आणि त्यावरून तो क्रम आपल्याला ठरवायचा असतो की कसे नेमका बदल कसा झाला. आता पुढे एक दिले पाच सोपं हे प्रश्न चिन्ह भागाकाराचं चिन्ह पुढच्या आकृतीत काय झाले, भागाकाराचं चिन्ह प्रथम आले प्रश्न चिन्ह, त्यानंतर बेरजेचं चिन्ह, नंतर काय झाले बेरजेचं चिन्ह प्रश्न चिन्ह भागाकार. आता तुमच्या एक गोष्ट इथे लक्षात आली असेल, आता याचे जे पर्याय समजा आता तुमच्या लक्षात या ठिकाणी सुरुवातीला काय करायचे आधीचे चिन्ह दिले, 2 प्रश्न चिन्ह, 2 भागाकार चिन्ह दोनदा. त्यानंतर काय केले भागाकार चिन्ह सुरुवातीला आले प्रश्न चिन्ह आणि नंतर बेरजेचं चिन्ह. आता तुम्ही जर बारकाने निरीक्षण केलं तर या ठिकाणी नंबर जर दिले या आकृत्यांना तुमच्या लगेच लक्षात येईल की पहिल्या क्रमांकाची आकृती तिसऱ्या क्रमांक, दुसऱ्या क्रमांकाची आकृती पहिल्या क्रमांक, फक्त पहिल्या तिसऱ्या आकृत्यांचा क्रम बदलतो. आणि म्हणून आता दिली त्या दिलीत सुरुवातीला प्रश्न चिन्ह भागाकार नंतर येणाऱ्या उत्तरात भागाकार प्रथम येईल, मग प्रश्न चिन्ह येईल आणि बीएलचे दोन चिन्ह येतील. आणि म्हणून याच्यासाठी पर्याय क्रमांक 3 हे त्याचा पर्याय उत्तर आहे, तिसरा पर्याय त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून याला अवघड असं काही नाही, फक्त क्रमांक झालेला बदल कसा आहे हे तुम्ही शोधणं फार महत्वाचं आहे. आणि ते शोध चालत आणि मार्क तुमचे जाऊ शकत नाही. त्यानंतर आणखी वेगळा एक प्रश्न, आणि पुढे प्रश्न चिन्ह विचार. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, समजा नाही तर पर्याय दिलेले आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ही जी आकृती आहे त्रिकोणाची जी आकृती आहे ही घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरली. बा सुरुवातीला आपण असं समजू की इथं टोक आहे 12 नंतर 3 नंतर 6 म्हणजे आता 9 ज्या त्रिकोणाचा टोक असेल तो पर्याय आपल्याला शोधायचा आहे. म्हणून असे पर्याय मात्र इथं 2 दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय, त्याच्यामुळे मुलांची घाई होऊ शकते, मुलांना परत गोंधळ होऊ शकते, पर्याय
दुसरा बरोबर का तिसरा बरोबर, म्हणून त्यामध्ये दिलेला जो बिंदू आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे, कारण तो त्याची जागा मात्र बदलत त्याचप्रमाणे तो फिरतोय. आणि म्हणून त्याचा क्रम जर पाहिला जेव्हा आकृती होणार तेव्हा तो खालच्या बाजूला येणार, आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार. तर तशाच प्रकारचा काय होईल, 3 हा पर्याय अगोदर दिला जाईल, 2 हा पर्याय नंतर दिला जाईल, आणि घाईघाईत मुलं हा जो पर्याय चुकीचा पर्याय आहे परंतु तो अगोदर दिलाय तो रंगवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांना असं वाटतं की आपलं उत्तर बरोबर आहे परंतु त्यांनी त्यामध्ये निरीक्षण केलं नाही म्हणून त्यांचा प्रश्न पर्याय चुकू शकतो. त्यासाठी तो क्रम नेमका कसा येतो हे आपण पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर तर पुढे काय येईल आता या ठिकाणी, जर तुम्ही बारकाईने मी मगाच सांगितलं तुम्हाला याला क्रम द्या. या ठिकाणी जर पाहिलं तर 1 नंबरचा त्याची जागा काही बदललेली, पण 2 नंबरच्या ठिकाणी 3 नंबरचा आलाय, 3 नंबरच्या ठिकाणी 2 नंबर गेलाय, 4 नंबर त्याच जागेवर आहे, त्यात काहीच बदल झाला नाही. नंतर तिसरी आकृती पहिली आकृती जशी पहिली आकृती तशीच तिसरी आकृती असणार, आणि दुसरी आकृती जशी आहे तशीच चौथी आकृती असणार, कारण सुरुवातीचे जे आहेत त्यांच्यामध्ये बदल झाला नाही, फक्त मधल्या आकृत्यांमध्येच त्यांच्या जागा बदलतात, आणि म्हणून दुसऱ्या क्रमांकाची जी आकृती आहे तीच उत्तर असणार आहे. शोधणं पर्याय शोधणं अजिबात अवघड नाही. त्यानंतर दुसरं आहे पुढे काय येईल असं विचार. आता या ठिकाणी जर क्रम पाहिला नंबर जर दिले 1 2 3 4, तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की 4 क्रमांकाची आकृती ही प्रथम क्रमांकावर आली, पहिल्या क्रमांकाची आकृती दुसऱ्या क्रमांकावर गेली, दुसऱ्या क्रमांकाची आकृती तिसऱ्या क्रमांकावर गेली, तिसऱ्या क्रमांकाची आकृती चौथ्या क्रमांकावर गेली. त्यानंतर परत जर पाहिलं तर जी शेवटची म्हणजे 3 क्रमांकाची आकृती प्रथम येते, नंतर 4, नंतर 1, नंतर 2. मग आता काय होणार, 2 अगोदर येणार, त्यानंतर 3 येणार, 4 येणार, आणि 1 शेवटी जाणार. आणि मग आता काय होणार, तर पहिल्या क्रमांकाची जी आकृती ती ज्या ठिकाणी आली तुम्हाला, जेव्हा 4 चिन्ह दिले जातात, याच्यात एक गोष्ट आणखी लक्षात घ्या, 3 चिन्ह दिले जातात आणि त्यांच्यात अशा पद्धतीने क्रम जेव्हा बदलला जातो तेव्हा चौथ्या क्रमांकाला येणारी आकृती पहिल्या क्रमांकाची असते. पण जेव्हा 4 चिन्ह दिले जातात आणि त्यांच्यात या पद्धतीनेच बदल केला जातो, शेवटच्या आकृती पुढे पुढच्या मागे सरकवले जातात, असं जेव्हा बदल केला जातो तेव्हा जेव्हा 4 चिन्ह दिले जातात तेव्हा 5व्या क्रमांकावर ही पहिल्याच क्रमांकाची आकृती असते. यात विशेष काहीच नसतं, फक्त त्यासाठी तुम्हाला निरीक्षण करावं लागेल. आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, तर प्रथम क्रमांकाची पहिल्या क्रमांकाला ज्या प्रश्नचिन्ह त्या चिन्हांची जी मालिका दिलेली आहे तीच 5व्या क्रमांकावर आलेली तुम्हाला दिसेल. त्यानंतर एक सोपा प्रश्न आहे, पाहा
पुढे काही तर या ठिकाणी किती मुलगा जे असला तरी त्याच्या लगेच लक्ष देईल का या ठिकाणी जे आकृती येणार आहे सगळ्याचे एकादशीला टोक होतील आणि पर्यक्रमांक तो मुलं लगेच ओळखू शकतात. आता यात आणखी एक आकृती येते चिन्हांची सांगितलं पुढं काहीला असं विचार होता. मग आता या ठिकाणी लक्षात येईल की या ठिकाणी सहा भाग तुम्हाला हे दिसतील बाजूला काढलेले या ठिकाणी पाच तीनच दिसतात म्हणजे या ठिकाणी फक्त असे आहे. आणखी एक याच वैशिष्ट्य असं असतं की कोणत्या बाजूचा सुरुवातीला कमी होतो हा क्रम सुद्धा काही वेळेस फार महत्वाचा असतो. काही वेळेस काय करतात ही तीन क्रमांकाचीच आकृती जर तुम्हाला विचार चार क्रमांकाचीच आकृती या ठिकाणचा कोणत्या बाजूच्या रेषा कमी करायची हे समजण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या क्रमांकाच्या आकृतीचा संदर्भ घ्यावा लागेल आणि मग त्या बाजूचा अगोदर उजव्या बाजूचा कमी केला जातो हे लक्षात घ्यावे लागेल. त्यानंतर एक असाच प्रश्न आहे आर एम चे नंतर काय केलंय आर आर यम यम जे जे आणि पुढे काय केलंय आकृती आर दिस दिलेली क्रम आर दास दिलाय आणि याला प्रश्नचिन्ह दिले म्हणजे ते शेवटचा जे चिन्हांची मालिका आहे तीच आर गवट ठेवली त्याचाच प्रश्नचिन्ह दिलंय आणि खाली पर्याय दिलेत या ठिकाणी लक्षात येईल सुरुवातीला एक एकदा दिले नंतर आर डबल दिला एम डबल दिला जे डबल दिला नंतर पुढे आर तीन वेळा दिला आणि एम तीन वेळा दिलाय म्हणजे त्याच्या पुढे काय येईल आता तर जे तीन वेळा येईल. परंतु मुलं गोंधळून जातात कधी कधी जे तीन वेळा लगेच घेण्याऐवजी ते एम डबल जे घेऊ शकतात किंवा जे डबल आर घेऊ शकतात डबल जे आर आर घेऊ शकतात हा क्रम त्यांनी त्यासाठी लक्षात घ्यावा आणि याच्यात आर दवट राहिलेला प्रश्न पूर्ण करायचा आणि म्हणून आर जर तीन वेळा आला एम तीन वेळा आला म्हणजे जे सुद्धा तीन वेळा ही. आता यात आणखी एक पोस्ट केली जाते हाच प्रश्न बदलून सुद्धा देतात समजा आर एम जे नंतर काय करणार आर आर एम जे नंतर काय करणार आर आर डबल एम आणि जे आणि मग पुढे काही असं विचारतात तेव्हा काय होईल की आर डबल होईल एम डबल होईल आणि जे डबल होईल. त्यानंतर आणि थोडे प्रश्नचिन्ह विचारला जातो आता तुमच्या लक्षात येईल की आकृती चौकोनाची जी आकृती त्यात काहीच बदल नाही चौकोनाची आकृती तीनही ठिकाणी सारखीच दिसेल परंतु त्यामध्ये काढलेलं जे वर्तुळ आहे त्याची दिशा जर पाहिली तर तुम्ही घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरलेली तुम्हाला दिसेल आणि म्हणून घड्याळाच्या काट्याप्रमाणे जर फिरली तर अगोदर बाराच्या ठिकाणी आपण समजू तीन सहा म्हणजे आता येणाऱ्या आकृतीमध्ये तो जो ती वर्तुळ आहे ते कुठं पाहिजे तर या ठिकाणी आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर
असाच प्रश्न आहे हा चौकोनावर समजा. आता या ठिकाणी वर्तुळ आहे, इथं गेलं, इथं आलं तर पुढे काही. तर आता तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, चौकोन चार आहे तीनही ठिकाणी सारखाच आहे, चौकोनाच्या याच्यात काही बदल नाही. परंतु वर्तुळ जे आहे ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरताना तुम्हाला जाताना दिसेल, आणि म्हणून येणाऱ्या आकृतीमध्ये याचं उत्तर काय असेल, या ठिकाणी ते वर्तुळ असेल. म्हणून हे निरीक्षण मात्र सर्वात महत्वाचं. त्यानंतर अजून एक प्रश्न आहे पाहिजे थोडासा. आता या ठिकाणी काय केलंय, तिसऱ्या क्रमांकाचाच प्रश्न विचारला आहे, चौथ्या क्रमांकाला आकृती दिली, सर्व शेवटचा प्रश्न विचारलेला नाही. अशी आकृती आहे आणि या ठिकाणी प्रश्न विचारला. आता या ठिकाणी तुम्हाला निरीक्षणच करावं लागेल की नेमकं झालंय का, नेमकं काय आहे. या आकृतीचा संदर्भ जर लावायचा असेल, पाच बिंदू दिलेले आणि रेषाखंडाने दोन बिंदू जोडले तरी एक बांका दाखवतो. या ठिकाणी तेच पाच बिंदू आहेत पण रेषाखंडाने तीन बिंदू जोडले, दोन बांक दाखवतो. तिसऱ्या आकृतीला, चौथ्या आकृतीत जर पाहिलं तर पाच बिंदू दिले तर पाचही बिंदू जोडले तर मध्ये मात्र चारच बांक दाखवते. मग आता तुमच्या लक्षात एक गोष्ट या ठिकाणी आली असेल, जर एक रेषाखंड काढला तर एक बाण, दोन रेषाखंड काढले दोन बाण, इथं चार रेषाखंड आहे दोन चार बाण. आता या आकृतीत काय येईल, तर हे जे पाच बिंदू समजा आहेत या ठिकाणी तीन रेषाखंड एकमेकाला जोडायचेत आणि तीन बाण काढायचे, हा त्याचा पर्याय असेल. आणि म्हणून या ठिकाणी निरीक्षण करणं सगळ्यात महत्वाचं, त्याचा संदर्भ लावणं सगळ्यात महत्वाचं आहे की या ठिकाणी उत्तर कसं आलं हे तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे. नुसतं पाहिलं उत्तर मांडलं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं आलं, तो क्रम तुम्ही कसा लावला, ते उत्तरापर्यंत तुम्ही कसे गेले, हे जेव्हा तुम्हाला शोधता येईल तेव्हा तुम्ही या संख्या चिन्हांवरील जी काही मालिका असते आहे, संख्या चिन्हांचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवता येतील. त्यासाठी त्याचे संदर्भ तुम्ही शोधले पाहिजे, ते संदर्भ लावले पाहिजेत. आणि तुम्ही कसा संदर्भ लावला हे शिक्षकांना तुम्हाला समजावून सांगता आलं पाहिजे. तुम्ही जेव्हा असं कराल तेव्हाच यावर यातले जे गुण आहेत तुमचे जाणार नाहीत आणि हा प्रश्न सोडवताना तुम्हाला आनंद येईल. कारण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक असा आहे की तो घटक क्रमिक अभ्यासक्रमात नाही, परंतु भाषा विषय, गणित विषय आणि आकृत्या या सर्वांचा एकत्रित बुद्धिमत्ता चाचणी. आणि म्हणून हा बुद्धिमत्ता चाचणी हा विषय तुम्हाला स्पर्धा परीक्षा शेवटपर्यंत येईल. आता पाचवीला तुम्ही जेव्हा बुद्धिमत्ता चाचणी हा विषय जर चांगला समजून घेतला, त्याचे घटक आठ ते नऊच घटक आहेत, युपीएससी पर्यंत सुद्धा आठ ते नऊच घटक आहेत, एमपीएससी सुद्धा आठ ते नऊच घटक आहेत, फक्त त्याची काठिण्य पातळी वाढत जात, घटक हेच आहेत. त्या युपीएससीच्या परीक्षेत सुद्धा संख्या मालिका, संख्या चिन्हांची मालिका आहे, परंतु त्याची काठिण्य पातळी जास्त. आणि म्हणून हा विषय तुम्ही जेवढा समजून घ्या तेवढं त्यात तुम्हाला आनंद मिळेल. आणि म्हणून आज हा तास आपण या ठिकाणी थांबवतोय. धन्यवाद.